नमस्कार मित्रांनो, आज आपण कंपेरेटिव डेटा बघणार आहे अम्फानचा आणि सोबतच महाराष्ट्राचा हवामान अंदाज मी तुम्हाला थोडक्यात सांगणार आहे. महाराष्ट्राचा हवामान अंदाज डिटेल सांगणार नाही. अम्फानचा कंपेरेटिव डेटा आपण बघू, वेगवेगळ्या मॉडेलनी काय प्रिडिक्शन केलेलं आहे. हा व्हिडिओ अत्यंत महत्त्वाचा आहे, व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. हवामानाचा अंदाज कसा देतात आणि काय याचे पॅरामीटर्स असतात हे पण तुमच्या भरपूर साऱ्या गोष्टी लक्षात येईल, म्हणून पूर्ण व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. त्याआधी चॅनलला सबस्क्राईब करा, लाल बटन सबस्क्राईबचं लाल बटन दाबा, घंटा आयकॉन दाबा, व्हिडिओला लाईक करा आणि व्हिडिओ शेअर पण करा. सर्वप्रथम अम्फानबद्दल मी आता थोडक्यात माहिती देतो तुम्हाला की बंगालच्या उपसागरात चक्रीवादळ वाढत आहे. म्हणजे गेल्या काही दिवसापासून मी जसं तुम्हाला अपडेट देत आहे, लँडफॉल करण्यापूर्वी म्हणजे ते आपल्या पृष्ठभागावर येण्यापूर्वी, लँडफॉल करण्यापूर्वी भारताच्या किनारपट्टीवरील भागात चक्रीवादळ हे भूजलधार बनू शकते. जसं की यांनी परिणाम करणारे ओडिशा, पश्चिम बंगाल आणि ईशान्य भारताकडील राज्याचे प्रामुख्याने परिणाम याच्यावर दुष्परिणाम होऊ शकतो. दुसरीकडे जसं म्हणजे आता हे विपरीत गोष्टी सुरू आहे की जसं एकीकडे खूप मोठ्या प्रमाणात म्हणजे जसं की म्हणजे एका दिवशी 100 mm किंवा 200 mm वगैरे पाऊस होईल एका ठिकाणी आणि दुसऱ्या ठिकाणी भारताच्या काही राज्यात की कोरड राहील आणि एक उष्णतेची लाटसुद्धा राहील. आता उष्णतेची लाट कोणत्या राज्यात राहील हे मी तुम्हाला सांगणार आहे. जसे की महाराष्ट्रपासून ते मध्य प्रदेशपर्यंत गुजरात, राजस्थान, पंजाब, हरियाणा, दिल्ली आणि उत्तर प्रदेशापर्यंत आपला हे गरमीचा प्रदेश राहील. आता बघू आपण थोडक्यात महाराष्ट्राचे हवामान अंदाज. हवामान अंदाज मी थोडक्यात सांगितल्यानंतर मी तुम्हाला जसं की कंपॅरेटिव्ह डेटा सांगितलं होतं मी तुम्हाला सांगणार, तर तेच सांगणार. तर व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत पहा. आता महाराष्ट्रात बघा, नागपूर, गोंदियाचा काही भाग, म्हणजे तुम्ही रोज माझे व्हिडिओ पाहता, तुम्ही इमेज थोडं लक्षात ठेवत जा. तर गोंदियाच्या या भागात, त्यानंतर हे भंडारा, नागपूरचा म्हणजे पूर्वेकडील भाग, तर हा उमरेड, त्यानंतर ताडोबा म्हणजे चंद्रपूरचा भाग, चिमूर, भद्रावती, त्यानंतर चंद्रपूरमध्ये बघा हा राजुरा, त्यानंतर हे बघा तुम्ही या ठिकाणी पाऊस राहील. त्यानंतर विदर्भात फक्त इथेच या भागात पाऊस राहण्याची उद्या शक्यता आहे संध्याकाळी 5 पुढं. त्यानंतर पश्चिम महाराष्ट्र आणि कोकण भाग बघू शकता तुम्ही की नाशिकच्या खालच्या बाजूने मुंबईपासून ते पुणेचा अर्धा भाग म्हणजे जसं की पश्चिमेकडील भाग, त्यानंतर सातारा हा पश्चिमेकडील तर पूर्ण व्याप्त होईल पण पूर्वेकडील थोडा काही भाग होईल. त्यानंतर रत्नागिरी पूर्ण जिल्ह्यात पाऊस राहण्याची शक्यता, सांगलीच्या काही भागात फक्त पाऊस राहील. त्यानंतर पणजी, गोवा आणि पणजी गोवा झाल्यानंतर कर्नाटकनंतर हा आंध्र प्रदेश, तामिळनाडू जो भाग दिसतोय तुम्हाला, म्हणजे मी एक परवाच्या दिवसच्या व्हिडिओमध्ये पण दाखवला होता, हा चक्रीवादळाचा परिणामच आहे. हा परिणाम काय आहे हे पण मी तुम्हाला सांगितलं होतं त्या दिवशी. तर ह्या जे म्हणजे चक्रीवादळ स्वतःकडे जे बाष्प ओढतंय त्याच्यामुळे हे पूर्ण ढगाळ वातावरण आणि हे. तर आता महाराष्ट्रात यानंतर आता उद्यापासून शक्यता आहे की वातावरण साफ होईल आणि टेम्परेचर वाढेल विशेष म्हणजे. तर आता बघू आपण की IMD काय सांगितलेलं आहे याच्याबद्दल, आपला जे चक्रीवादळ म्हणजे हवामानाचा चक्रीवादळ म्हणजे एक त्यांनी ट्रॅक दिलेला आहे की 17 तारीख, आजची 17 तारीख. तर हे तुम्ही पाहू शकता की चक्रीवादळाची काय परिस्थिती राहील. मॅक्झिमम इथे असं वाईंड स्पीड राहील, म्हणजे हवेची जे स्पीड राहणार आहे ती 120 ते 130 किलोमीटर पर हवर स्पीड राहणार. त्यानंतर 17 तारीख हे टायमिंगनुसार दिलेलं आहे. तर 18 तारखेला मला फक्त IMD हा डेटा तुम्हाला याच्यासाठी दाखवायचा आहे की याच्यात आपण की लँडफॉल बघू की लँडफॉल कधी म्हटलेला आहे की व्हेरी सिव्हिअर सायक्लॉन म्हणजे हे यांच्यानुसार की आज हे सिव्हिअर सायक्लॉन बनलेलं आहे. त्यानंतर हे 18 तारखेला एक्स्ट्रीमली सिव्हिअर सायक्लॉन बनणार आहे, म्हणजे अतिभयंकर तीव्रता याची राहणार आहे. आज म्हणजे भयंकर तीव्रता आहे, त्यानंतर 18 तारखेला अतिभयंकर तीव्रता म्हणतात हे. त्यानंतर 19 तारखेला एक्स्ट्रीमली सिव्हिअर म्हणजे अति, त्यानंतर व्हेरी सिव्हिअर म्हणजे 20 तारखेला ही व्हेरी सिव्हिअर होणार आहे अतिभयंकरच्या पलीकडे. त्यानंतर हे 21 तारखेला सायक्लोनिक स्ट्रोम तयार होणार आहे याचं.
ठीक आहे. तर आता आपण म्हणजे एक मी तुम्हाला हे दाखवतो याच्यानुसार की आता आपण याचा प्रवास बघू की आज हे 17 तारीख आहे. 17 तारखेला हे चक्रीवादळ या ठिकाणी तुम्हाला दिसत आहे. तर हे कुठे लँडफॉल होईल IMD-च्या अंदाजानुसार, आता ही आली बघा 18 तारीख, IMD-च्या अंदाजानुसार आपण काय बघितलं तर हे 18 तारखेला एक्स्ट्रीमली सिव्हिअर होईल. आणि यांनी लँडफॉल कुठे सांगितला बघा, एक मिनटं चालू, हा ट्रॅक सांगितला आहे IMD-नी, म्हणजे इंडियन मेटेरोलॉजिकल डिपार्टमेंट, भारतीय हवामानशास्त्र विभाग जो आहे त्यांनी हा ट्रॅक सांगितलेला आहे. त्यानंतर हे बघा, हे पण ट्रॅक बघू शकता. तर लँडफॉल याचं कुठे सांगितलं आहे, या वेस्ट बेंगॉलला बघा, या ठिकाणी यांनी लँडफॉल सांगितलेला आहे. तर आपण आता डेटा कम्पेअर करू की आपण ह्या इमेजनुसार म्हणजे ह्या मॉडेलनुसार लँडफॉल कुठे होणार. तर आपण आता 18 तारखेला आहे, 18 तारखेवर आहोत. तर हा बघा, इथून आता आपण स्टार्ट करू परत. तर हे आली 19 तारीख, 19 तारीख, त्यानंतर पुढे हे 19 तारीख, तर हे भुवनेश्वर, म्हणजे भुवनेश्वर कुठे आहे, तर भुवनेश्वर हा आंध्र प्रदेश, आणि आंध्र प्रदेशचा सॉरी आंध्र प्रदेशच्या पुढे उडीसा, उडीसाचा एरिया हा भुवनेश्वर. तर बघू शकतो आपण की भुवनेश्वर लँडफॉल होताना आपल्याला इथे या मॉडेलमध्ये दिसत आहे. हे बघा, भुवनेश्वरला मी तुम्हाला झूम करून दाखवतो की हे भुवनेश्वरला सॉरी भुवनेश्वरच्या पुढे म्हणजे उडीसामध्ये बालासोरच्या ठिकाणी आजूबाजूला, म्हणजे हा टेंटेटिव आहे डेटा हा आपण, की इथे हे स्ट्रोम म्हणजे या चक्रीवादळ इथे लँडफॉल होणार आणि याचे दुष्परिणाम आपल्या भारताच्या पृष्ठभागावर इथून सुरू होणार, म्हणजे उडीसाच्या ह्या ठिकाणावरून. तर IMD आता काय सांगत आहे की बघा, IMD-नी आता हा 20 तारखेला लँडफॉल झालेला आहे, 20 तारखेला लँडफॉल हा उडीसामध्ये झालेला आहे, पण IMD सांगते की हे लँडफॉल वेस्ट बेंगॉलला होणार. तर आपण बघू, म्हणजे आपण कोणतंच प्रेडिक्शन म्हणजे आपण फायनल करणार नाही, तर आता हे क्रिटिकल गोष्टी असतात काही, तर हे आपण यांच्यावर सोडू की आता बघू आपण हे कुठे लँडफॉल होणार. तर माझा हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, तुमच्या खूप साऱ्या ग्रुपमध्ये शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. आज मी हवामान अंदाज डिटेल दिला नाही, हवामान अंदाजाची गरज पण नाही. ज्या ठिकाणी मी तुम्हाला सांगितलं महाराष्ट्रात पाऊस येईल, खूप थोड्या प्रमाणात पाऊस येईल, सांगण्याची गरज पण नव्हती, पण तुम्हाला सवय म्हणजे बरेचसे देतात म्हणून मी पण हवामान अंदाज दिला. तर आता हे 20 तारखेची तुम्ही इमेज बघत आहे, जर पाहिजे असेल तर मी पुढे पण दाखवून देतो. तर हे बघा, 21 म्हणजे हे कलकत्ता वगैरे गेलेला आहे, बांगलादेशच्या कडेला, म्हणजे जसं की पश्चिम बंगाल, झारखंड, बिहार इफेक्टेड करणार असं दिसत आहे, आणि खूप मोठ्या प्रमाणात इफेक्शन याचं राहणार आहे. तर बघू, एक उद्या पण मी डिटेल व्हिडिओ बनवणार याच्यावर. थँक्यू.